नमस्कार मी अतुल जैन हिंदी न्यूज चॅनल नेताना ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख शिवान बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना हा पक्ष काहीतरी वेगळाच आहे अनेक पक्षांमध्ये काहीतरी एक, एक वेगळं चित्र निर्माण करणारा पक्ष म्हणजे शिवसेना आणि या सेनेतले कार्यकर्ते म्हणजे एक आपलं नेतृत्व कसं असायला पाहिजे हे बाळासाहेबांनी त्यांना शिकवलं होतं आणि त्यांची शिकवण म्हणजे कट्टरतावादी आणि आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातो अशी ही शिवसेना आज अशाच शिवसेनेमध्ये काहीतरी मोठं रणकंदन सुरू आहे आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अनंत बाळानर वॉर्ड क्रमांक एकोणऐंशीचे नगरसेवक आपल्यासोबत आहेत साहेब आपलं हार्दिक स्वागत नमस्कार साहेब आज आपण बघत असाल की शिवसेना म्हटल्यावर अंगावर एक रक्त सळसळणारा पक्ष आणि कार्यकर्ता आपल्याला दिसून येतो प्रत्येक चौकात चौकात आणि गल्ली गल्लीत गटप्रमुख शाखाप्रमुख नगरसेवक आमदार आणि खासदार अशी एक मोठी फळी निर्माण करणारा एक मोठा पक्ष आणि एक नेतृत्व चांगलं असणारा पक्ष असताना आज एक निष्ठावंत असे जुने आणि निष्ठावंत नेते आज बंडखोरी आहेत आज, आज तुम्ही नगरसेवक आहात कसं बघता खरं तर आता जे महाराष्ट्रामध्ये नाट्य चालू आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैवी आहे खरं तर शिवसेना हा एक पक्ष नाही आहे त्या एक विचार आहे शिवसेना हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब छप्पन वर्षापूर्वी ह्याची सुरुवात हिंदू हृदय सम्राट प्रमुख माने बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात केली हे कुटुंब निर्माण केलं आणि त्यानंतर याच्या निर्माणानंतर असंख्य असे लोक जे सर्वसामान्य तळागाळातले अशा लोकांना खऱ्या अर्थाने नावारूपाला आणण्याचं काम हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांनी केलं आहे आणि त्याच्यामुळे कालपासून परवापासून जो काय प्रकार चालू आहे हो अत्यंत दुर्दैवी इतिहासा शिवसेनेच्याच काळा दिवस म्हणावा लागेल त्याचं कारण असं आहे की ज्या पक्षाने आम्हाला सर्व काही दिलं नाव दिलं गाव दिलं सर्व दिलं सत्ता दिली संपत्ती दिली जे तळागाळामध्ये ज्यांची जगण्याची लायकी नव्हती अशा लोकांना उच्च पदावर नेलं सन्मान दिला आणि अशा लोकांनी कुठेतरी राक्षसी हव्याचा पोटी सत्तांतर करणं किंवा अशा प्रकारचा अनुभव प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसैनिकांना देणं हे पाप आहे खरं म्हणजे आणि पाप करण्याचं काम आता हे जे लोक गेलेत ते करत आहेत निश्चितपणे त्याच्या पाठीमागे कोण आहे काय आहे ह्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही आहे पण कोण आहे हे जगजाहीर आहे सर्वांना सर्वश्रुत आहे मला वाटतं जे पन्नास लोक चाळीस लोक अडतीस लोक आता ज्यांनी गेले आहेत त्याच्या बाबतीत टी व्हीवर आपण पाहतो आहे त्यांचं राजकारणातलं अस्तित्व जर आपण मुळापासून पाहिलं तर त्यांची कुवत काय होती आणि आज ते कुठ्या पदावर आहेत आणि आज त्यांना काय दुर्बुद्धी सुचली आहे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा राजकारणामध्ये म्हणा जे अधिक फायद्याचं आहे अधिक आपण जे ते न्याय देऊ शकतो अशा ठिकाणी जायला पाहिजे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यासाठी आपण कुठेतरी पक्षांतर करतो आहे ह्याच्यापेक्षा आणखीन खालचे विचार ते काय असतील आणि अशा प्रकारचे मोठेपणा सांगणारे जे लोक आहेत ते समाजाला काय न्याय देणार स्वार्थासाठी सगळ्यांना वेटीस धरणं लाखो शिवसेनकांची मनं दुखवणं हे खऱ्या अर्थाने पाप आहे आणि पाप हे लोकं करत आहेत यांना ह्याच्यातून कधीही मुक्ती मिळणार नाही शिवसेना हा संघर्षातून निर्माण झालेला पक्ष आहे संघर्षासाठी निर्माण झालेला पक्ष आहे तर त्याच्यामुळे अशी वादळं येतील जातील ते नव्याने न, न नवी नाही आहेत माझ्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे मी पेपरचा धंदा करता करता शाखाप्रमुख नगरसेवक इथपर्यंत आलो आणि जो मला सन्मान आहे जो मान आहे हा मान कुठल्याही संपत्तीमध्ये गणती करता येणार का नाही आहे हे ज्यांना कळेल तर असे प्रकार होणार नाहीत हे जसं म्हण आहे की काही लोकांना किती जरी मिळालं त्यांचे पोटं भरत नाहीत अशा प्रकारचा हा अनुभव आहे अत्यंत दुर्दैवी आहे मला नरसाहेब आता विषय असा होता की बंड तर अनेक वेळा झाली छगन भुजबळ वेळेला झाली राणेंच्या वेळेला झाले राज ठाकरेंच्या वेळेला झाले पण ह्या वेळेला जे बंड झालं ते फार मोठं बंड झालं आणि ह्यामागे हे बंड करणारी जी लोकं होती यात गुलाबराव पाटलांसारखे असतील किंवा दादा भोसेसारखे असतील असे अनेक निष्ठावान शिवसैनिक यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आमचं जे आम्हाला जो त्रास होतो आहे काम करताना हे आम्ही अनेक वेळा पक्षप्रमुखांना सांगितलं पण ते न ऐकल्यामुळे एवढा मोठा स्फोट झाला आहे असं त्यांचं मुळात शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर युती का करावी लागली हे न समजण्यावडे ते मूर्ख नक्कीच नाही आहेत त्याचं कारण असं आहे की जेव्हा दोन हजार एकोणीसला सत्ता आली लगेच ताबडतोब कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या महामारीला तोंड देता देता सगळ्यांना एक कुटुंबावत त्यांची जबाबदारी मान्य आदरणीय उद्धवजी साहेब यांनी घेतली आणि ते घेत असताना त्यांची जी कामगिरी आहे ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे जगामध्ये त्याची प्रशंसा होते आणि अशा काळामध्ये ही जी कारणं तकलादू सांगितली जात आहेत ही कोणालाही न पटण्यासारखी आहेत उद्धवसाहेबांना त्यांच्या हातामध्ये कारभार आल्यानंतर एक एक संकट येत गेली आणि त्याच्यामधून त्या संकटाचा पाठपुरावा करत असताना आणि कोरोना असल्यामुळे जास्त बाहेर कुठे संपर्क करता येत नव्हता हे हो एक सत्य आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे ते लोकं कारणं सांगत आहेत ही कारणं ते स्वतः उद्धवसाहेबांसारखा एक देव माणूस राजकारणामध्ये दे असा व्यक्ती येणं किंवा असं व्यक्ती मिळणं मला वाटतं भविष्यात कधी शक्य नाही आहे उद्धवसाहेब एवढ्या मोकळेपणाने आपल्याशी बोलत आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलत आहेत तुम्हाला सगळी मोकळीक दिलेली आहे आणि असं असताना ही जी कारणं सांगतायत की स्वतःचं स्वार्थ लपवण्यासाठी हे सगळे प्रकार आहेत उद्धवसाहेबांनी काल जी आमची नगरसेवकांची बैठक घेतली त्यावेळेला संपूर्ण त्यांनी माहिती आम्हाला सांगितली की यांचे कशाप्रकारे यांचे हे चालू होते उपद्रव चालू होते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी आपल्याकडे जी थातूरमातो असली छोटी छोटी खाती ठेवली पण मोठी खाती ह्या लोकांनी एका विश्वासानं दिली त्यांचा विश्वासघात ह्या लोकांनी केला आणि एवढी मोठी खाती दिल्यानंतरसुद्धा त्यांचं पोट भरलं नाही आणि म्हणून मला वाटतं ह्याच्या पाठीमागे हे स्वतंत्र करण्याचे प्रकार घडत आहेत पण ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी असलेले जे आमदार आहेत ह्या आमदारांनी महाराष्ट्राचा विचार केलेला ना नाही आहे ह्याच्या पाठीमागे जी अदृश्यशक्ती आहे ही सर्व सर्वसामान्य लोकांना कळते आहे परंतु ह्या आमदारांना कळत नाही आहे हे आपलं दुर्दैव आहे कारण शि मुळातच शिवसेना संपूर्ण देशामध्ये भाजप सरकारला न ऐकणारी कुठली सं ही असेल संघटना असेल तर शिवसेना आणि शिवसेना आपल्याला ऐकत नाही तर कुठं ना कुठेतरी कुठील कारस्थानं करून त्यांना संपवण्याचा डाव हा बी जे पीचा मेन हेतू आहे आणि त्या हेतू साध्य करण्यासाठी ते वेगवेगळ्या चाली करत असताना हे आपले लोक त्यांना बेळी पडले आहेत हे आपलं दुर्दैव आहे नरसेब तुम्ही आता म्हणतात त्यांना बळी पडले आज आपण बघायला गेलो तर जसं काय संपूर्ण पक्षच हायजॅक केला की अशी परिस्थिती आज आहे एका बाजूला असं म्हटलं जातं की शिवसैनिक हा तर शिवसेनासोबत आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ चाळीसच्यावर आणि आज उदय सुद्धा एवढं होत असताना जसं की तुम्ही बघताय की शिवसैनिक भडकलेले आहेत त्यांचे कार्यालय घरावर हल्ले करतायत अशा वेळेला उदय सुद्धा व्यक्ती आज आमदार अजून त्यांच्याबरोबर बंड करतायत आणि त्यांच्यासोबत जात आहेत जब जर तुम्ही कसं बघताय की सगळ्यात जवळजवळ निघाल जायला निघालेत आणि एका बाजूला असं म्हणत आहेत की जर मुंबईत आले तर त्यातले वीस की पंचवीस पुन्हा शिवसेनेत येतील आपण कसं बघताय मुळात एक गोष्ट शिवसेना हायजॅक केली म्हणता येणार नाही चाळीस लोकं म्हणजे शिवसेना नाही शिवसेनेचे लाखो शिवसैनिक आहेत आणि करोडो शिवसेना प्रेमी आहेत त्याच्यामुळे हे चाळीस लोक गेले तर त्याच्यामुळे शिवसेना हायजॅक गेली असं म्हणता येणार नाही शिवसेना हा एक विचार आहे चाळीस आमदार गेलेत आणि आमदार गेले ते ज्या पद्धतीने गेले त्यांना वेठीस धरलं आहे काय केलं आहे हे आता त्यांना माहिती आहे काही पैसे देवाणघेवाण झाले त्यांचं काय हे मी अधिकृत पुरावे नसल्यामुळे मी बोलू शकणार नाही परंतु साम दाम दंडभेद हे वापरून शिवसेनेचं खच्चीकरण करणं शिवसेने म्हणजे तोडफोड करणं हे जे काही कुठील कारस्थान बी जे पीचं आहे भाजपाचं आहे आणि ते आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे देश बघतो आहे आणि ह्याचे परिणाम हे परिणाम काही कालानंतर सगळ्यांना लक्षात येतील जे गेलेत ह्याचे परिणाम वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील भोगायला लागल्याशिवाय राहणार नाही आहेत परंतु आज ही वेळे आज ते ह्याच्या मोठ्यापणामध्ये गेले आहेत किंवा त्यांना जबरसी नेलेलं आहे किंवा जे गेले आहेत त्यांना जबरसी ठेवलेलं आहे हे काही हे, हे हे मुंबईत आल्यावर कळेल आणि काही अंतर काही दिवसानंतर त्यांना कळेल ज्या ज्या ह्याच्या अगोदरचे जे बंड झाले आहेत त्या बंडामध्ये ज्यांनी शिवसेने सोडून गेले आहेत त्याचे आज हाल काय आहेत गणेश नाईकचे हाल काय आहेत किंवा नारायण राणे कुठल्या प याच्यामध्ये आहेत म्हणजे हे सगळे चित्र आपल्या समोर आहेत त्याच्यामुळे ह्यांची परिस्थिती काही वेगळी नाही आहे ह्यांची परिस्थिती यांच्यापेक्षा आणखी खराब होईल उद्धवसाहेबांनी काल प्रामाणिकपणे जे काय कथन केलेलं आहे ते केलेलं आहे आणि निश्चित उद्धवसाहेबांसारखा राजकारणामध्ये साप मनाचा सा, मोकळ्या मनाचा राजकारणी असू शकत नाही काँग्रेस राष्ट्रवादी ह्या लोकांबरोबर अडीच वर्ष सरकार साज टिकवणं ही सोपी गोष्ट नाही आहे ही फार कठीण गोष्ट आहे कारण ज्यांचे विचार वेगवेगळे आहेत विचार विभिन्न आहेत आणि अशा लोकांना एकत्र घेऊन सरकार टिकवणं ही सोपी गोष्ट नाही आहे मुळात माझा जे पन्नास लोकं गेले चाळीस लोकं गेले त्यांना माझा प्रश्न आहे ही मुळात वेळ आली का जर शिवसेनेनं दिलेले जे शब्द आश्वासन होतं ते तर पूर्तता केली असती अडीच वर्षं तुमची अडीच वर्षं आमची तर हा प्रश्न झाला नसता आणि जर आता गेलेले आहेत त्यांना नाव घेऊन मोठं करण्याचं नाही करायचं नाही आहे जे गेले आहेत ते नाव घेण्याची इच्छा देखील नाही आहे कारण मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहेत आणि शिवसेना प्रमुखांच्या याच्यामध्ये वाढलेले मोठे झाले नावारूपालाले आले स जे ज अमाप संपत्ती कमवलेले आणि गद्दारी करून जर जाणार असेल त्यांचं नाव घेणं हे देखील आम्हाला म्हणजे म जिवारी लागतं मला वाटतं स्वतःची संपत्ती वाचवण्यासाठी जे काही तिकडून कायद्याचा बडगा उगारला आहे किंवा जे केंद्रीय यंत्रणा राबवल पाठीमागे लावल्या ससे मिरा लावल्यात मी खरं म्हणजे त्या छगन भुजबळांना धन्यवाद द्यायला पाहिजे कारण त्यांच्या पाठीमागे ससेमेरा लावल्यानंतर कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ते सरळ त्यांनी जे काय असेल ते सामोरे गेले वेळप्रसंगी त्यांनी शिक्षा भोगली आणि त्यांनी ते झेललं मला वाटतं जर मी शिवसेनेचा सच कार्यकर्ता असेल तर शिवसेनेचा मान सन्मान हा माझ्यासाठी पाहिला मोठा आहे आणि तो खरं म्हणजे असायला पाहिजे होतं परंतु सत्तेच्या पुढे सलतेजच्या लालचेपोटी किंवा राक्षसी हव्याचा पोटी हे गेलेल्या लोकांना आपण किती बोललं तरी कमी आहे एवढं नक्की आहे की आज प्रचंड शिवसैनिकांच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं आहे संताप निर्माण झाला आहे आणि हा संताप येणाऱ्या काही काळामध्ये निश्चित बघायला मिळेल पाहायला मिळेल काही लोकांचं मत असं आहे शिवसेना जाहिजा केली शिवसे शिवसेना संपवली शिवसेनेला संपवणारा अजून कोणी जन्मा आलेला नाही असे असंख्य लोक आले तरी शिवसेना संपणार नाही बाळासाहेबमधील हा विचार आहे दुसरी गोष्ट हे तर त्यांना फसवून घेऊन गेले गे आणखीन काही घेऊन गेले जे उरलेले वीस लोक होतं त्यांना देखील कुठल्याही प्रकारची जबरदस्ती उद्धवसाहेबांनी केली नाही हे त्यांचं मोठेपण आहे आणि त्याचं मोठेपण अशासाठी आहे की ज्यांना मनापासून इथे राहायचं नाही ज्यांची हृदय मन इकडे आणि शरीर तिकडे शरीर तिकडे आणि मन इकडे असं नको ज्यांना पण आज वस्तुस्थिती समोर आली आहे साहेबांनी काल आम्हाला सांगितलं आणि त्याचा आम्हाला साहेबांचा आम्हाला अभिमानाच्यासाठी आहे पाच लोक राहिले तरी चालतील पण ते माझी निष्ठावंत असतील आणि त्या निष्ठावंत भरून मी पुन्हा एकदा शिवसेना उभी करेन हे त्यांचं जे मत आहे ह्या ह्या हे त्यांचं मत हे त्यांचे विचार हे गेलेल्या लोकांची राख रंगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत असं माझं मत आहे साहेब कसं बघताय की आज युतीचं सरकार होतं आणि युतीच्या सरकारनंतर कुठेतरी वाद निर्माण झाला ह्या पदावरनं की अडीच अडीच वर्षं ही बी जे पीची पण काही चुका आपल्याला बघायला मिळाल्या पण त्यानंतर आजही प पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धवजींना भाऊ म्हणून संबोधतात किंवा मा त्यांना मान सन्मान देतात मातोश्रीवर त्यांचा मान आहे असं म्हटलं जातं पण आज कसं बघतात ह्या गोष्टी ज्या बिघडल्या किंवा ज्या उद्धवजींनी परवा रागाच्या भरात अश्रूच्या भावनेतून व्यक्त केल्या त्या संजय राऊतजी यांच्यासारख्या नेत्यांच्या बोलण्यावरनं कुठेतरी फार मोठा दुरावा किंवा तिढा निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं का साहेब आपण कारणं शोधण्यापेक्षा मुळात वस्तुस्थिती जाणून घेणं अत्यंत आहे कारण मी एक निष्ठावंत शिवसेनेक आहे मी या राज्यातला नागरिक आहे त्याच्यामुळे भाजपा सरकार किंवा मोदी सरकार आल्यापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोनाचे परिणाम तुम्हाला आणखीन काही दिवसामध्ये दिसतील जे औरंगजेबाचं राज्य होतं औरंगजेब जी त्याची पद्धत होती त्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन मोदींचा आहे असं माझं ठाम मत आहे त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुखीसुविधा देताना त्यांचं दु तेवढंसं दुर्लक्ष केलं जातं कोविडच्या काळामध्ये श महाराष्ट्र सरकारने जे काम केलं त्याचं जागतिक कीर्ती जागतिक याच्यामध्ये त्याचं कौतुक झालं परंतु आपल्या केंद्र सरकारने आपल्याला सहकार्य केलं नाही मुंबईसारखं जागतिक कीर्तीचं जे शहर आहे त्याचा कुठेतरी दर्जा कमी करायचं काम भाजपा सरकार आल्यानंतर केलं गेलं शिवसेनेला खच्चीकरण करण्याचं काम ह्या माध्यमातून झालं आणि आपण म्हटलं उद्धवसाहेबांच्या ह्याच्यामध्ये अश्रू उद्धवसाहेबांची तब्येत नाही त्यांना कोरोनाचा आजार असल्यामुळे सिम सिमटम असल्यामुळे ते डोळ्यातून पाणी शिव शिवसेना पक्षप्रमुख अश्रू ढाणार नाहीत ते अश्रू ढायला लावणार आहेत ते कणखर आहेत ते जिद्दीने उभे राहणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचा हव्यास नसल्यामुळे त्यांनी एका क्षणामध्ये मातो वर्षासारखं मुख्यमंत्रीचं स्थान ते ताबडतोब सोडलं असा नाहीतर मुख्यमंत्री राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यकाल संपल्यानंतर सहा सहा महिने त्या पाठीमागे पडायला लागतं पण ठाकरे घराणं हे एका वेगळ्या ध्येयाने चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे माझं आपल्या माध्यमातून माझं मत व्यक्त करतो की गुजरातला गुजरात चे जे काही आमचे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राला संपूर्णपणे संपवायचं आहे महाराष्ट्राची संस्कृती संपवायची आहे महाराष्ट्राला खच्चीकरण करायचं आहे आणि ह्याची ही सुरुवात बी जे पीचं सरकार आल्यापासून झालं आहे मला वाटतं जेव्हा बाळासाहेब साहेब आडवाणी साहेब ही जेव्हा मंडळी होती तेव्हा एकमेकांचं सुखदुख पक्षाची तत्व कायम ठेवून राज्य करत होते परंतु आज ते राहिलेले नाहीत आज बी जे पीचं ज्याप्रमाणे धोरण चाललं आहे काही दिवसामध्ये ह्या लोकशाही संपून हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची प्रक प्र सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात जरी झाली काही जरी झालं तरी महाराष्ट्र यांच्या बापाला कधी घाबरलं नाही कधी घाबरणार नाही आणि ह्याच्यापुढे जेवढ्या जिद्दीने शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं जसं आता केंद्र सरकार महाराष्ट्राला किती जरी त्रास दिला तरी महाराष्ट्रात तेवढ्याच ता तकतीने तेवढ्याच तकेने शिवसेनेच्या माध्यमातून पुरा पुन्हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये मा आहे साहेब एका ठिकाणी निलंबनाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि एका ठिकाणी असं म्हटलं जातं की भाजपच्या माध्यमातून की तीन ते चार दिवसामध्ये आपलं सरकार स्थापन होईल असं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या गटाशी चर्चा केलेली आहे तुम्ही कसं बघताय सत्ता येव सत्ता न येव आमचं माझं मत आहे त्या तत्वाशी आहे आमच्या माणसाने गद्दारी केली राक्षसी हव्यासापोटी केली हे दुःखद आहे सत्ता कोणाची येईल तांत्रिक बिजने ते आम्हाला माहिती नाही आम्ही शेवटी शून्यातून विश्व करणारी शिव शिव विश्वनिर्माण करणारी संघटना आहे कार्यकर्त्यांना सत्तेचे काय घेण्यात देणार नाही आम्ही अडीच वर्षामध्ये शिवसेने जरी सत्ता असली तरी आम्ही लोकांची कामं करत करत होतो ती याच्या अगोदर देखील करत होतो याच्यानंतर देखील करत होतो आमचा मुख्यमंत्री म्हणून आमच्या कुठे फायली आम्ही तिकडे घेऊन नाही गेलो आमचा तो विषय नाही आहे आमचा विषय तत्त्वाचा आहे निष्ठेचा आहे संस्काराचा आहे त्याच्यामुळे आम्ही शिवसैनिक म्हणून जे आम्हाला दुःख झालं आहे जे मनाला लागलं आहे ते आमच्या ला लोकांमुळे झालं आहे आणि दुसऱ्याची कोणाची हिंमत नाही एवढं चॅलेंज देणं किंवा अशा पद्धतीने कृत्य करणं एकाची पण हिंमत नाही आहे आणि काही काळामध्ये ह्याचे तुम्हाला आपल्याला परिणाम दिसतील शिवसेना काय आहे शिवसेना आता काल जे घोषणा दिल्या जातात शिवसेना अंगार बाकी वस्तुस्थिती आहे निकाऱ्यावर पाय ठेवल्या गेला आहे तर निकारावर पाय ठेवला तर नक्कीच फोड आल्याशिवाय राहणार नाही फोड नाही त्यांचे पाय जळल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धवसाहेबांनी जे मार्गदर्शन केलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल आहे हे खरं तर विकासाच्या दृष्टीने चालणारा एक मुख्यमंत्री त्यांचे अडथळा आणण्याचे जे प्रकार चालू आहेत ह्या प्रकारात जनता कधीच माफ करणार नाही हे पूर्ण विश्वास मला आहे अच्छा एक शेवटचा प्रश्न विषय असा होता की आज इतक्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून माद्य। आपले शिवसेना असो किंवा इतर प काँग्रेस राष्ट्रवादी असो यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फ्लोअरवर गेल्यावर आमची आ, जी बहुमत पूर्ण सादर करायचं ते आम्ही करू कसं बघताय ह्या तांत्रिक गोष्टी आहेत तांत्रिक अडचणी आहेत कोण कोण गेलं कोण राहिलं मी एक शिवसैनिक मला आम्हाला त्याचे काही घेणं देणं नाही आहे एवढं खरं आहे जो शिवाजी महाराजांना अनुभव मिळाला शिवाजी महाराजांना शिवाजीच्या मावळ्यांकडूनच त्रास झाला काही मराठी ह्याच्यामधूनच त्रास झाला सरदारांकडूनच त्रास झाला तसा हा प्रकार या ठिकाणी अनुभवला मिळतो आहे याचं फार दुःख आहे तीव्र संताप आहे आणि हा संताप वरती आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम नक्की भोगायला लागतील थँक्यू तर हे होते बाळा नरसाहेब यांनी सांगितलं आहे की घरका बेदी ही लंका ढाय ही म्हण आज खरी ठरली आहे शिवसेनेमध्ये आणि या ठिकाणी हे जे गेलेले जे आमदार आहेत ज्यांनी आपलं गट निर्माण वेगळा करायचा प्रयत्न केलेला आहे हे फुटीरवादी आमदार ह्यांच्यानी जाण्याने काही होणार नाही शिवसैनिक हाच खरा शिवसेना पक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातूनच शिवसेना ही चालते आणि म्हणून आज शिवसेना कधीही बंद शिवसेना कधीही नष्ट होऊ शकत नाही शिवसेनेला उद्ध्वस्त आजपर्यंत पैदा झालेला नाही असं बाहनर साहेब यांनी सांगितलेलं आहे थँक्यू जय जय महाराष्ट्र